10 अक्टूबर के दिन नेरुल रामलीला मैदान में एक अज्ञात व्यक्ति का शरीर पुलिस के हाथ लगा था। इसके बाद इस प्रकरण की छानबीन शुरू की गई, जहां इस मामले को सुलझा लिया गया। इस प्रकरण में बिहार के एक आरोपी को पकड़ने के बाद पूछताछ के दौरान आरोपी ने अपना गुनाह कबूल कर दिए गए वादे अनुसार रुपए न लौटाने पर हत्या करने की प्रकरण को स्पष्ट किया। ऐसी जानकारी सहायक पुलिस आयुक्त नितिन कौसडीकर ने दी। इब्राहिम मंडल यांनी व्याजाने बरीच मोठी रक्कम शांती बीबी नावाच्या बारमध्ये काम करणाऱ्या महिलेला दिलेली होती आणि त्या व्याजाच्या पैशावरून इब्राहिम मंडल आणि शांती बीबी यांच्यात वाद झाला। त्याच्या मुलालाही इब्राहिम मंडल यांनी मारलं। त्याचा राग मनात धरून तिचा दुसरा पती मुन्ना दुबे यांनी हा खून केलेला होता। मुन्ना दुबेचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी पण त्याच्यावर ते फायरआर्म वापरून खुनाचे असे दोन गुन्हे तुर्वे पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत, त्यात त्याला अटक पण झालेली आहे। बुधवार को पत्रकार परिषद में इस मामले को विस्तारित करते हुए स्पष्ट किया। खून झाल्याबरोबर मुन्ना दुबे हा स्वतःचा मोबाईल आणि बाकीच्या गोष्टी बंद करून बिहार येथे पळून गेल्याबद्दलची माहिती पण सेंट्रल युनिटचे PI श्री कुलकर्णी, APS सरफरे आणि PSI सावंत आणि त्यांच्या टीमनी काढली आणि बिहार येथील आरा जिल्ह्यातील जाऊन सदर आरोपीला अटक केलेला आहे आणि त्याला आज नेरुळ पोलीस स्टेशन येथे त्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मुसा केसाव शेखर हंप्रस की रिपोर्ट।